आता काय पाहिजे तुला? केक. आईस्क्रीम नको? का? कोणता केक पाहिजे? चला दाखवते. इथे बसून खायचं तुला? आपण वर जाऊ बसायला बेटा. चल तुला कुठला केक पाहिजे सांग. मित्रांनो, बच्चा गेलेला आहे वरती बसायला तिकडे, कारण तिथे बसून आम्ही पेस्ट्रीज खाणार आहे कायदेशीर एकदम. आणि इथे मी एका साईडला उभा होतो, कारण की बघत होतो की कोणती पेस्ट्रीज चांगली लागते. पण माझी एक पेस्ट्रीज फिक्स आहे, जरी मी हे सगळं असं बघतो बघत असतो असं कोणती घेऊ, पण ही जी चॉकलेटवाली ह्याचं नाव नाही माहिती मला, पण मी असं सांगतो की बघा ही पेस्ट्रीज द्या मला. मी जेव्हा पण येतो तेव्हा तीच पेस्ट्रीज घेतो आणि बच्चाला पण जाम आवडते ही पेस्ट्रीज. तर चला आता जाऊ आपण पेस्ट्रीज घेऊन. एकदम 3 स्पून घेतलेले आहेत प्रतिभाला, मला आणि बच्चाला. तर वरती जात होतो मी. आणि मित्रांनो, एक सांगायचं म्हटलं की हे बघा, हे इथे इथून असं जात आहे वरती. आणि आपली आउटफिट कशी वाटली? आउटफिट म्हणजे ते बोलतात आपल्याला काही समजत नाही, पण आपली ड्रेसिंग जी आहे, जी फर्स्ट टाईम मी एवढे मोठे मोठे शूज, एवढी मोठी मोठी टी शर्ट, एवढी ढगलम पॅन्ट घातलेली आणि इथे माझ्या डोक्याला इथे लागत आहे म्हणून मी थोडंसं वाकलेलो आहे इथे. त्याच्यामुळे सरळ तर चालू शकत नाही मी, म्हणून थोडंसं मला आता वाकडा व्हायला लागणार आहे. गे बच्ची. बच्ची आरामात खा बेटा. बच्चा इथे मध्ये ठेवायच्या. ए बेटा, पप्पा तुला काय काय देतो रे? हॅपी बर्थडे बोल बेटा. हॅपी बर्थडे. चला मी घेऊ बेटा. थँक्यू. घेऊ. अरे यार बच्ची, अरे मी देऊ तुला. कसं आहे सांग, कसं आहे? अरे बच्चानी तर आता टेस्ट केलेली आहे पेस्ट्रीज. आता मी करून बघतो थोडंसं. खूप छान, एकदम मस्त टेस्ट पण एकदम खूप छान आहे या पेस्ट्रीजची. नेक्स्ट टाइम तुम्हाला या पेस्ट्रीजचं मी नाव नक्की सांगेल, कारण की मला असं म्हणजे क्रीमीवाले केक नाही आवडत. मला असं थोडं स्पॉन्ज का काय बोलतात ना, म्हणजे जाड्यावाला थोडंसं आवडतं केक असं. तर आणि ते प्रतिभा बोलते की बच्चा मला भरव, पण बच्चानी काय प्रतिभाला भरवलं नाही. नंतर बच्चाची रिॲक्शन बघा, प्रतिभा रडायला लागली आणि बच्च्याला ते नाही जमलं म्हणून बच्चा बोलतो हे गे मम्मी. आणि बच्च्याने फायनली त्याच्या मम्मीला म्हणजे प्रतिभाला भरवलेलं आहे खूप छान असं. आणि इथे पाहू शकता तुम्ही, आम्ही तिघं पण तुटून पडलो एका पेस्ट्रीजमध्ये. बच्चा मला बोलत होता, प्रतिभा बोलत होती पप्पाला दे. आणि बच्चा पण थोडा कन्फ्यूज झाला, पण मी बोलो नाही बेटा तू खा पहिला, तू खुश राहा बाबा आरामात. कसं आहे बेटा? नको तू खा. पेस्ट्रीज खाऊन झाल्यानंतर तुमचा भाऊ थोडंसं शायनिंग मारणार आहे. माझे शूज तुम्हाला दाखवणार आहे, कारण एवढे मोठे मोठे शूज मी पहिल्यांदा घातलेले आहेत. आणि इथून आम्ही जेव्हा खाली उतरत होतो तेव्हा मी पहिला, जेव्हा आम्ही काही गोष्टी बाहेर म्हणजे काही बाहेर खातो तर घरी पण मी पार्सल घेऊन जातो. असं नको व्हायला, कारण बच्चा आहे ना काय पण सांगतो, मम आई चायनीज खाऊन आलो, आई चिकन राईस खाऊन आलो, ठंडा पिऊन आलो, असं बच्चा काही ना काही सांगत असतो घरी. तर ते बरं नाही वाटत की आईला खरंच वाटेल किंवा नाही, तर माहीत आहे बच्चा असा बोलतोच. पण ठीक आहे, आपण जेव्हा पण आम्ही बाहेर खातो तर घरी पार्सल घेऊन जातो. काही ना काही घरी कोणी ना कोणी असतो, सुजल असतो, आरू असते, म्हणजे माझी बाची बहीण वगैरे कोण ना कोण असतो, तर ते सुद्धा खातील. म्हणून आम्ही पार्सल घेऊन निघालो घरी. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.